मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्यातील वेतन कपात न करण्याबाबत पत्रक निर्गमित झालेले आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागात शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील सर्व शासकीय महामंडळे, निमशासकीय स्वायत्त संस्था यामधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे जून महिन्याच्या वेतन देयकातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयास राज्य कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आहे, परंतु राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यास पूर्ण होत न असल्याने खालीलप्रमाणे पत्र सादर करण्यात येत आहे. त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यात पावसामुळे नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्य सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे जून 2023 वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. NPS धारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झालेले असून त्यामुळे इतरांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यास सक्षम नसल्याचे मत सदर पत्रकामध्ये व्यक्त करण्यात आलेले आहे. यामुळे वेतनामध्ये दैनंदिन उदरनिर्वाह, विविध प्रकारचे कर्जाचे हप्ते, त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे हे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. शेवटी NPS धारक कर्मचाऱ्यांनी एक आशा व्यक्त केली आहे की जर जुनी पेन्शन योजना लागू असती तर एक दिवसाची काय दोन दिवसाची वेतन सहखुशीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली असती अशी आशा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. तरी माहे जून 2023 वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये अशी विनंती सदर NPS धारक कर्मचारी करीत आहे. आणि हा पत्रक इथं आपण इथं दाखवत आहोत, पत्रक निघालेलं आहे कर्मचारी संघटनेकडून. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.